हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी मिडियममध्ये पूर्ण राज्यामध्ये किती जागा आहेत याचं जे रोस्टर आहे वॅकन्सी रोस्टर हे एकवीस बावीसच्या बिंदू नामावलीनुसार आहे तर मराठी मीडियमचंही पूर्ण रोस्टर आहे तर इथे बघा इथे सर्व प्रत्येक कास्टनुसार एस सी एस टी ज्या पूर्ण कास्ट आहे त्यानुसार हे मराठी मीडियमचं पूर्ण रोस्टर दिलेलं आहे तर हे एकवीस बावीसचं आहे एक याच्यामध्ये आणखी जागेमध्ये आहे ते वाढ हे होणार आहे तर बघा इथे बघितलात तर पहिला अहमदनगर जिल्हा त्यामध्ये एस सीसाठी आहेत सत्तर जागा एस टीसाठी आहे ते एकशे चोपन्न जागा आणि एस टी साठी आहेत त्या अठ्ठावीस जागा विजे एन टी बीसाठी कोणतीही जागा नाही त्यानंतर एन टी सीमध्ये मायनस पासष्ट आहेत एन टी डीमध्ये सुद्धा मायनस त्रेपन्न आहेत ओ बी सीसाठी पन्नास जागा आहेत एस बी सीसाठी मायनस तेरा म्हणजे एक्स्ट्रा तेरा आहेत ए डब्ल्यू एससाठी पंचेचाळीस आणि ओपनसाठी एकशे एकतीस अशा अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत्या एकशे तीनशे सत्तेचाळीस या जागा आहेत तर आता मी तुम्हाला मित्रांनो फक्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती टोटल जागा आहेत हीच फक्त संख्या सांगतो आणि कास्टनुसार आहे ते तुम्ही बघत जा तर बघा इथे आता अकोला जिल्ह्यामध्ये आहेत त्या दोनशे अठ्ठावी अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यानंतर अमरावती या जिल्ह्यासाठी आहेत त्या तीनशे वीस जागा आहेत त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यासाठी पाचशे एकोणसत्तर जागा आहेत तर मित्रांनो बीडमध्ये इथे एक्स्ट्रा शिक्षक आहेत तर तिथे कोणतीही जागा नाही आहे शिक्षकांची संख्या तिथे जास्त आहे त्यानंतरला भंडारामध्ये आहे ते तीनशे आठ आहेत त्यानंतरला बुलढाणामध्ये आहे ते एकशे त्र्याहत्तर आहेत चंद्रपूरमध्ये आहे दोनशे चार आहेत त्यानंतर धुळेमध्ये सुद्धा तीनशे एकवीस आहेत ते जास्त संख्या आहे तीनशे एकवीस ही जास्त संख्या आहे मित्रांनो ही जास्त संख्या हे चारशे एक अकरा तीनशे एकवीस ही जास्त संख्या का या जिल्ह्यांमध्ये हे मी तुम्हाला नंतरला सांगतो शेवटी आणि मित्रांनो जे आंदोलनं चालू आहे स्थानिक स्थानिक उमेदवारांचं आंदोलन चालू आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर या जागा का रिक्त आहेत आणि स्थानिक उमेदवारांचं आंदोलन का चालू आहे हे तुम्हाला मी याच संख्या दिसत आहे त्याचं कारणसुद्धा तेच आहे तर पुढे बघूया त्यानंतर धुळेनंतरला आपण गडचिरोली बघितलात तर दोनशे पं पासष्ट जागा आहेत त्यानंतर गोंदिया यामध्ये दोनशे एक्क्याण्णव हिंगोली सत्त्याऐंशी जळगाव तीनशे त्रेसष्ट जालना दोनशे तीन कोल्हापूर दो नऊशे बहात्तर जागा आहेत त्यानंतर लातूरमध्ये जागाच नाही आहेत नागपूर नागपूरमध्ये सातशे एकोणसत्तर जागा आहेत नांदेडमध्ये सातशे बत्तीस जागा आहेत नंदुरबारमध्ये तीनशे पंचेचाळीस आणि नाशिक समध्ये तीनशे एक एक सॉरी पाचशे एकतीस जागा आहेत त्यानंतर पालघरमध्ये आहेत जागा आहेत त्या एक हजार नऊशे सोळा जागा आहेत बघा पालघरमध्ये खूप जास्त सा जागा, जागा आहेत एक हजार नऊशे सोळा जागा आहेत परभणी आहेत त्या तीनशे शेहेचाळीस जागा आहेत आणि त्यानंतर पुणेमध्ये आहेत त्या एकशे एक चौसष्ट जागा आहेत त्यानंतर पुढे बघितलात तर रायगडमध्ये आहेत त्या एक हजार एकावन्न जागा आहेत रत्नागिरीमध्ये आठशे अठ्ठेचाळीस जागा आहेत सांगलीमध्ये सहाशे सहासष्ट जागा आहेत सातारामध्ये आहेत त्या एक हजार तेवीस जागा आहेत त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये पाचशे शहात्तर जागा आहेत सोलापूरमध्ये चारशे चौऱ्याऐंशी जागा आहेत ठाणेमध्ये पाचशे एक्केचाळीस वर्धामध्ये दोनशे चार वाशिममध्ये एकशे तेवीस आणि यवतमाळमध्ये आहे ते एक हजार तीनशे सात जागा आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो या एकवीस बावीसच्या रोस्टरनुसार या जागा दिलेले आहेत याच्यामध्ये काही आणखी वाढ होऊ शकते वा, ते ते तर मित्रांनो मी का तुम्हाला मागाशीच म्हटलं की काही जिल्ह्यांमध्ये त्या जागाच नाही आहेत किंवा तिथे जास्त म्हणजे शिक्षकांची संख्या आहे ती जास्त आहे तर मित्रांनो त्यांचं कारण काय आहे आणि तुम्ही बघाल तर जास्त करून कोकण विभागामध्ये कोकण विभागामध्ये खूप साऱ्या जागा आहेत तुम्ही जो बघा रायगडमध्ये बघितलात एक हजार एकावन्न जागा आहेत त्यानंतर रत्नागिरीमध्ये आठशे अठ्ठेचाळीस पुन्हा इथे सिंधुदुर्गामध्ये पाचशे शहात्तर जागा आहेत ठाणेमध्ये पाचशे एक्केचाळीस जागा आहेत त्यानंतर पुन्हा पालघरमध्ये आपण बघितला त्यानंतर पालघरमध्ये मित्रांनो आपण बघितलं तर एक हजार नऊशे सोळा जागा आहेत तर मित्रांनो कोकण विभागामध्ये आहेत त्या खूप साऱ्या जास्त जागा आहेत आणि मित्रांनो तुम्हाला आता जे स्थानिक उमेदवारांचं जे आंदोलन चालू आहे ते यासाठी चालू आहे की इथे जे बाहेरचे जे शिक्षक येतात बाहेरच्या म्हणजे विदर्भ म्हणा मराठवाडा इथून जे शिक्षक भरती होऊन येतात ते आहे ते इथे आपले जे तीन वर्ष आहेत सुरुवातीचे तीन वर्ष किंवा पाच वर्ष या कोकणामध्ये काढतात आणि त्यानंतरला आहेत ते आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये बदली करून घेतात त्यामुळे ते कोकण विभागामध्ये आहे ते सर्व जास्त जागा उपलब्ध होतात आणि बाहेर त्या जिल्ह्यामध्ये आहे त्या शिक्षक आहेत ते पुन्हा आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतरला त्या जिल्ह्यातील जागा आहेत त्या कमी रिक्त होतात त्याचमुळे आहे ते कोकण विभागामध्ये आहे ते जास्त जागा आहेत आणि त्यामुळेच स्थानिक उमेदवारांचं म्हणणं आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हालाच भरती करून घेतलं पाहिजे आणि त्यासाठीच हे आंदोलन चालू आहे आणि तुम्ही त्याचमुळे जर कोकण विभागामध्ये बघितलात तर किती साऱ्या जागा आहेत जास्तच करून कोकण विभागामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त जागा या कोकण विभागामध्येच बघितल्यात तर होत आहेत तर अशा प्रकारे हे एकवीस बावीसचं जे रोस्टर आहे त्या त्यानुसार ही भरती म्हणजे जाग्यांचं अॅनालिसिस दिलेलं आहे तर तुम्ही आप आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या कारसाठी किती जागा आहेत हे तुम्ही बघितलं असेल तर अशा प्रकारे या एकूण एक पंधरा हजार दोनशे चौऱ्याऐंशी जागा या इथे दाखवलेल्या आहेत तर यानंतर लवकरच पवित्र पोर्टलला जे रजिस्ट्रेशन आहे ते चालू होणार आहे परंतु जे आंदोलनं चालू आहेत तर मित्रांनो आता जी टेट परीक्षा झाली अभियोगिता परीक्षा झाली अभियोग्यता बुद्धिमत्ताच असणे तर त्या परीक्षेवरती आय बी पी एसने ही परीक्षा घेतली तर त्या परीक्षा पद्धतीवरतीसुद्धा एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे या अगोदरसुद्धा औरंगाबाद खंड म्हणजे कोर्टामध्ये ती याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि विविध प्रकारच्या आंदोलनं ही चालू आहेत त्यामुळे ही भरती आपल्याला सांगितलेलं आहे की काही म्हणजे एप्रिलमध्ये सुरुवात होऊन जूनमध्ये सर्व पोस्टिंग मिळेल परंतु हे सर्व पाहता त्यासाठी थोडंसं लेटसुद्धा होऊ शकतो जर स्थानिक उमेदवारांचा मुद्दा जर पेटला जास्त तर मात्र ही भरती लवकर होणं शक्य नाही तर आताच तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जे स्थानिक उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले आहेत तर त्यांनी जी मागणी केलेली आहे तर त्यांना त्यांच्या तेन आंदोलनाला आहे ते जे केंद्रीय मंत्री आहेत नारायण राणे तर राणे साहेबांनीसुद्धा त्या आंदोलनाला भेट दिली होती त्या ते प्रत्यक्ष जाऊन भेटले होते आणि त्यांची मागणी आता ते आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर मांडणार आहेत आणि नारायण राणे आहेत ते स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी नक्की प्रयत्न करतील त्यामुळे स्थानिक उमेदवारांचा मुद्दा आहे तो हा नक्कीच लवकर इथे संपणार नाही तर हे प्रकरण आहे ते वाढू शकतं तर अशा प्रकारे हा हे एक छोटंसं अनालिसिस आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हा राहा चला तर बाय